अनेक देशांमध्ये फिरून येऊन देखील केवळ आपल्या मातीशी नाळ घट्ट जोडल्याने त्यांनी आपला पेहराव कधीच बदलला नाही. शेती व शेतकरी यांच्याविषयी आत्मीयता ही साहेबांमध्ये होती. त्यांचा शेती व पाटपाणीविषयी अभ्यास मोठा होता. स्वतः पवार साहेब देखील शेतीविषयक माहिती घेत होते. नेता तोच असतो जो जनतेला बरोबर घेऊन जातो. कोले साहेबांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जनतेची साथ सोडली नाही अशा शब्दात अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांनी कैलासवासी शंकररावजी कोले साहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. शनिवार दिनांक 19 रोजी नामदार छगन भुजबळ यांनी एसगाव कोल्हेवस्ती येथे भेट देत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक विश्वस्त नितीनदादा कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे व कोल्हे परिवाराचे सांत्वन केले. या प्रसंगी ते बोलत होते. नाव जे आहे ते मी त्यांना भेटण्याच्या अगोदरपासून मला माहिती होतं. विशेषतः नगर जिल्ह्यामधले जी काही 2-3 कुटुंब जे आहेत, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आल्यानंतर त्यांच्या संदर्भामध्ये लिहिलं जायचं, ऐकलं जायचं. शिवसेनेत असताना सुद्धा आम्ही त्यांच्याबद्दल ऐकायचो. पण विशेषतः शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये आम्ही एकत्र होतो. नंतर मग पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं. इथे बऱ्याच वेळा त्यांनी मला जे आहे त्यांच्या कारखान्यातून जे काही नवीन नवीन जे केमिकल्स कसे बनवतात, तसं त्यांनी काय केलेलं आहे ते मला दाखवायला त्यांनी बोलवलं होतं. कुठे तो केटी बेअर बांधला होता तो या गोदावरीवर, म्हणजे अशा प्रकारचा पहिलाच तो प्रयत्न होता, तो बघायला त्यांनी बोलवलं होतं. तर एक तर त्या काळामध्ये 1950 सालामध्ये मला असं वाटतं की ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते अमेरिकेत जाऊन शिकले होते. पण तिथून एकदा परदेशात गेल्यानंतर माणूस काय पोट विसरतच नाही. तिथून आल्यानंतर आपल्या समाजाबरोबर आपल्याला काम करायचं आहे, आपल्या गावातल्या लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे, तर त्यांच्या वेशभूषा सुद्धा त्यांचीच असली पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी तिकडचं पॅन्ट सूट कोट सोडून अमेरिकेत इथे अक्षरशः टोपी धोतर होऊन त्या मराठी मातीतल्या या देशातल्या मातीशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून मग या सगळ्या क्षेत्राचा, मग शिक्षण क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, त्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला. आता मग मला आठवत पण त्यांनी सांगितलं आता मला की ते रुग्ण मोर्चा जो आहे त्यावेळेला फार मोठा गाजला होता. देशातला अशा प्रकारचा पहिलाच मोर्चा रिझर्व्ह बँकेवर होता की तुम्ही मोठ्या रकमा इथून व्याज घेता तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट करून. पण त्यांची गोष्ट वेगळी, आमची गोष्ट वेगळी. हा सगळा बिनभरवशाच तसा कारभार असतो. कधी आसमानी सुलतानी संकट कधी काही कळत नाही. म्हणून असं अशा व्याजाने शेतकरी कसं काय राहणार, त्यामुळे ते कमी करलं पाहिजे. आणि त्यांनी ते करून घेतलं होतं. पवार साहेबांचं विशेष त्यांच्यावर प्रेम होत. आणि शेतीच्या संदर्भामध्ये काही लिहायचं असेल, ते बोलायचं असेल, माहिती घ्यायची असेल, तर पवार साहेब सुद्धा त्यांना सातत्याने बोलून घ्यायचे आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन घ्यायला सुद्धा लावायचे. किंवा जगामध्ये अनेक देशामध्ये ते फिरून आले होते आणि तिथे कशा प्रकारे शेतीमध्ये नवीन नवीन शोध लागतात, परिवर्तन कसं होत आहे. नुसतं शेतीवर अवलंबून न राहता त्याच्यावर इतर जे काही प्रॉडक्ट वगैरे जे तयार करण्यासाठी, मग वीज असेल, मग केमिकल असतील किंवा इतर जे काही इथेनॉल वगैरे जे काही असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये शेतीला जोडधंदा आपण दिला पाहिजे. साखर कारखान्याला सुद्धा शेतीला देतो, साखर कारखाना दिला पाहिजे आणि शेतीला सुद्धा दिला पाहिजे दुधाच्या संदर्भामध्ये. तर एक असं आहे की नेता त्याला म्हणतात जो लोकांना घेऊन जातो तो नेता असतो. आणि ते नेतेपद त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे निश्चितपणे पार पाडलं. आणि त्याच्यामुळे आज सगळेच लोक जे आहेत की जे आलेत न आले या सगळ्याच लोकांना त्यांच्या जाण्यामुळे निश्चितपणे दुःख झालं. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.